हिंगोली शहराला या भूकंपाचा अधिक हादरा बसलेला आहे. मी सध्या हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि हिंगोली शहर पोलिसांना देखील या भूकंपाचा जो धक्का आहे तो अधिकपणे जाणवलेला आहे. हिंगोली शहर पोलीस स्टेशनमधील ही PSO रूम आहे आणि या ठिकाणी पोलीस कर्मचारी बसलेले होते, त्यांना देखील हा धक्का जाणवलेला आहे. आपल्यासोबत पोलीस स्टेशनमधील कर्मचारी आहेत. सकाळी काय घडलं नेमकं? सकाळी आम्ही बसलो असताना 7 वाजून 15 मिनिटं ज्यादा थोडा झटका लागला आणि ते आम्हाला जाणवलं चांगलं. कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी हादरलेल्या हल्ल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं आणि तुम्हाला काय जाणवलं? बेंच आणि टेबल जे होते हल्ल्यासारखे जाणवत होते. आपल्यासोबत इतर पोलीस स्टेशनमधले कर्मचारी आहेत. सर, या ठिकाणी तुम्ही बसलेले होते, काय अचानक काय घडलं? 7:15 भूकंपाचा थोडा धक्का जाणवलेला आहे, त्यामुळे आता काम करणारे आमचे CCTV आहेत, लॅपटॉप आहे तो हादरला, इकडचं जे सामान आहे ते पण हादरलं. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बाहेर गेलो आणि घरच्यांना फोन लावून सांगितलं की आता भूकंप आलेला आहे, धक्का जाणवला आहे, तुम्ही घराच्या बाहेर थांबा. हा जो धक्का होता तो पहिल्यांदा इतका जाणवला का या अगोदर देखील धक्के जाणवले? या अगोदर जाणवले होते पण आता हा पण जाणवला, हा त्याच्यासारखाच आहे. नक्कीच हिंगोली शहर पोलीस स्टेशनला देखील या भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. त्यासोबत हिंगोली शहरातील विविध भागांना देखील भूकंपाचे धक्के जाणवलेले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये कुठेही जीवितहानी झालेली नाही, मात्र संपूर्ण जिल्हा जो आहे तो भयभीत झालेला आहे. मात्र प्रशासनाने नागरिकांना घाबरून न जाण्याचं आवाहन केलेलं आहे आणि थोड्याच वेळात लातूर येथील भूकंप